ஏன் சார் சத்தியோனே சார் கூட்டி குத்துறோம் ஒரு இதுல ஜாவா கொடுங்க இதுல சைடு என்ன இதுங்களா तर मित्रांनो आपल्याला नन्न गोरोड लोगोरोड दर्गेतून कॉल केला कॉलेज पार्क आतमध्ये एक नागाचं पिल्लू निघायचं म्हणते ते बघूया नागाचं एक अजून काय येतं कुत्र बांधले का अहो दादा अजून घ्या चालो अहो तुम्हाला माहिती नसतो ते कुत्र एवढे डेंजर झाला अहो आजी चावते जातो खाली जातो खाली कस फिर कुछ बगू शकता तुम्हें तो घर मधे आता बी पिल्ल है ती कुठे कुठे यायला लागलेत आणि ते काय येतात त्याची विशेष माहिती देणार मी तुम्हाला खरं म्हणजे हे बघू शकतो तुम्ही नागाचं हा बच्चा आहे आणि हे साप असे काय येतात याचं मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि साप आपल्या घराच्या आसपास काय येतात त्याचबरोबर त्यांची जी घरं ती नष्ट झालेली आहेत आणि ते मानवस्थमध्ये काय येतात याच्याविषयी माहिती देणार आहे त्याच्या अगोदर आपण ह्याला काय करणार आहे रेस्क्यू करून घेणार आहे बघू शकता तुम्ही पूर्ण घर आहे त्यांच्या सिडीवरून जाताना त्यांना तो दिसून आलेला आहे वरती आता त्यानंतर तो खाली आलेला आहे आणि बघून घ्या कसा आवाज येतो आहे चिडला सांगतो की माझ्यापाशी नको माझ्यापासून तुम्हाला धोका आहे टच खाली घ्या ना बघू शकता तुम्ही खूपच ॲग्रेसिव्ह आहे आणि मराठीमध्ये भाती नाग इंग्लिशमध्ये ने स्पेक्टेकल कोबरा आणि स्पेक्टेकल कोबरा का म्हणतात तर तुम्ही पाठीमागे जे चिन्ह स्टार्टिंगला जे बघितलं होतं पाठीमागे त्याचा एक यू आकार छत्तीचा आकडा यू टर्न वगैरे असं वगैरे म्हणतो आपण आणि ते तुम्हाला दिसून येईल वरती घेऊया आपण आणि त्याच्याविषयी नंतर मग जी काय माहिती ती आपण सांगणार आहे आधी याला पॅक करून घेऊया बघा पिशी सेट करतोय त्यामुळं काळा हलतोय पुढं त्याच्यामुळे ते काय होतं थोडासा फणा मारतोय कारण इथंच पिशवी सेट करूया वरती नाही घेणार आपण आणि इथंच त्याला भरून घेणार आहे सापाला हे जे काळं असतं ना हे चांगल्या प्रकारे दिसतं आणि बरंच लांबचं दिसत नाही पारदर्शक दिसत असतं आणि बघत आहे काळी पिशवी त्याला थोडंसा आतमध्ये अंधार दिसला धरून त्याला आपण घालूया परिसर लोक म्हणतात की अरे की मंत्र वगैरे असतात बघितलं तू स्पेक्ट का म्हणून आपण याला पाठीमागचा जो स्पेक्ट आहे तो बघू शकता तुम्ही आणि खूप सेन्सिटिव्ह असतं ते असतं ते स्टिकने आपण यांना नाही रेस्क्यू करू शकत बघितलं तुम्ही पाठीमागचं जे स्पेक्ट आहे ते बघा तुम्हाला दिसूनच येईल जास्त वेळ न घालत आपण याला भरून घेऊया व्यवस्थित पॅक केलेलं आहे आणि ही पिशवी मोठी जर छोटा असता तर आपण इथं स्टिक ठेवून उचललं असतं ही मोठी पिशवी सरळ तो आत गेला बघा आमचं असं कोणी बघून सापाला पकडण्याचा बिलकुलही प्रयत्न करायचा नाही हा तो आपल्या जीवाला धोकावू शकतो काय झालं आता सापांचं जे घर आहे आपण काय झालं त्यांची जंगलं नष्ट करून म्हणजे त्यांचं जे राहण्याचं जे घर आहे ते नष्ट करून आपण त्याच्यावरती काय करतोय घर बांधतोय बंगला बांधतोय सोसायटी तयार होतात मग हे काय होते माहिती का यांचे घर नष्ट होतात मग हे जाणार कुठं मग हे कुठे येणार आपल्या घराच्या आसपास हुंदीर बेडूक हे खाण्यासाठी ते आपल्या घराकडं पक्षी त्यांचे अंडे त्यांची पिल्लं हे खाण्यासाठी आपल्या घराच्या आसपास गारडन असेल तिकडं ओढले जातात आणि त्यामुळे आपण झाडं वगैरे लावतो पालापाचोळा असतो त्याच्यामध्ये हे छोटे छोटे पिल्लं दाबा धरून बसतात हुंदीर आणि बेडूक खाण्यासाठी त्यामुळे घराच्या आसपास विटाची ढेगरी असतील दगडाची ढेगरी असतील त्याचबरोबर तुम्ही फुलं तोडायला गेले कुंडे वगैरे असाल तर व्यवस्थित फुलं तोडा कारण सापाला दाखवा लागला की साप 100% आपल्याला चावणार त्यामुळे काळजी घेणं खूप
गरजेचं आहे. फिल्म बघितला हा छोटा जो साप होता मराठी मध्ये भारतीय इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टेकल कोबरा होता आहे. सायंटिफिक जे नेम आहे तसं नाजा नाजा आणि हा छोटा बेबी कोबरा आहे. आणि युट्यूब तुम्ही बघितला कधी कधी चार टिपके असतात, कधी दोन असतात, कधी कधी एकच असतो. पण तुम्ही जर आता निसर्गाच्या सांगण्यामध्ये सोडणार आहे.